पंतप्रधानांच्या आवाहनानंतर संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान जोरात राबवलं जात आहे. मात्र करमाळा इथल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यामधला एक महत्त्वाचा संकल्प करून देशासमोर आदर्श निर्माण केलाय. पाहूयात हा विशेष रिपोर्ट. सोलापूर जिल्ह्यातलं रावगाव, लोकसंख्या साधारणतः 2000 आसपास, मात्र गावातल्या फक्त 20% लोकांकडेच स्वच्छतागृह. अजूनही 80% जनता उघड्यावर शौचाला जाते. महिलांसाठी आडोसाही नसल्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होते. गावात घाणीचं साम्राज्य होतंच, पण रात्री आडोशाला जावं लागत असल्यामुळे जीवाला धोकाही होतो. अखेर रावगावच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून गावात तब्बल 200 शौचालयं बांधण्याचा संकल्प हाती घेतला. त्यातली 40 स्वच्छतागृह विद्यार्थ्यांनी बांधून पूर्णही केली. अशी एक अपेक्षा ठेवली की हे गाव स्वच्छ करायचं म्हणजे करायचं, कसले परिस्थितीत करायचं, आणि आम्हाला सरांनी जसं सांगितलं तसं आम्ही सगळं स्वच्छ केलं व हे गाव शौचालय मुक्त कसं बनवायचं ते आम्ही सगळ्यांना माहिती सांगितली की तुम्ही शौचालय बांधा असं करा सगळं सांगितलं. त्यांनी शौचालय बांधले व आम्ही पण त्यांना शौचालय बांधण्यास सगळ्यांनी मदत केली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला दाद देत ग्रामस्थ, गाव पुढारी, ग्रामसेवक, तालुका गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारीही विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले. शौचालय बांधणीसोबतच गावात आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केलं जाणार आहे. प्रतिसाद पाहता आम्हाला निश्चित अशी खात्री वाटते की आमचा हा मनोदय निश्चितच या गावातील लोक शौचालयाचा वापर करून आमचं मनोदय पूर्ण करतील, आणि या गावातून आदर्श घेऊन करमाळा तालुक्यातील इतर गावांनीही अशाच पद्धतीने शौचालय बांधावीत, त्या शौचालयांचा वापर करावा. संकल्प चालू केलेला आहे गावामध्ये 200 शौचालय बांधण्याचा. त्याच्यातील 30-35 शौचालय आता सध्या उपलब्ध आहेत, आणि पूर्वीची परिस्थिती होती महिलांना शौचालयात जाण्यासाठी जे त्रास होत होता त्यात आता बऱ्याच प्रमाणामध्ये अडथळे कमी व्हायला लागलेत, आणि हे 200 शौचालयाचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर एकदम सर्व गावातले ग्रामस्थ समाधानी होतील. विद्यार्थ्यांनी केलेल्या या संकल्पानंतर गाव हागणदारी मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. देशात अनेक ठिकाणी सेलिब्रिटी फोटोशूट करून स्वच्छ भारत अभियान राबवत आहेत, मात्र कोणत्याही प्रसिद्धीशिवाय या विद्यार्थ्यांनी गावाला दिलेला स्वच्छतेचा खरा मूलमंत्र कौतुकास पात्र असाच. करमाळ्यातील विद्यार्थ्यांचा आदर्श हा राज्यातील इतर विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी घेतला तर नक्कीच महाराष्ट्र हागणदारी मुक्त होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट पप्पू वाटकुडसर, मी राहुल ढवळे, झी मीडिया, करमाळा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.